श्रोते हो नमस्कार स्टोरीटेल पॉडकास्टच्या या विशेष भागामध्ये मी संतोष देशपांडे आपलं मनपूर्वक स्वागत करतो आज आपल्यासोबत आहे महाराष्ट्राचा लाडका कवी संदीप खरे नमस्कार दिवस असे की अशी कैफियत मांडत तो आला मौनाची भाषांतरे करीत रसिकजनांशी आयुष्यावर बोलू लागला त्याच्या शब्दांनी मनामनात घर केलं आणि भावभावनांचा गाभारा भारला गेला कवी गीतकार संगीतकार गायक अशा विविध रूपांमध्ये तो रसिकांना भेटतो त्यांच्याशी जुळलेलं नातं आणखी दृढ करतो त्यातील ताजेपणा सदैव जपतो तर असा हा तरल संवेदनांचा सारथी हरहुन्नरी प्रतिभावंत संदीप खरे आज आपल्यासोबत आहे शब्द आणि आवाजाशी त्याचं असणारं आगळं नातं या गप्पांमधून उलगडण्याचा आज आपण प्रयत्न करणार आहोत संदीप आजच्या चर्चेत तुझं हार्दिक स्वागत धन्यवाद स्टोरी टेलच्या या दालनामध्ये सगळ्यांचं स्वागत आणि खूप खूप शुभेच्छा आपण गप्पांना सुरुवात करूया एक कवी गीतकार गायक संगीतकार असं एकूणच एक सर्जनशील प्रतिभावंत म्हणून आम्हाला सर्वांना तुझी ओळख आहे पण एक वाचक म्हणून तुला काय काय वाचायला आवडतं हे अनेकांना कदाचित माहीत नसेल म्हणून वाचक म्हणून आपली जी काही गडण झालेली आहे किंवा वाचनाचा तुझा प्रवास याविषयी तुला काय सांगू असं वाटतं तू माझ्या एकदम आवडत्या विषयाविषयी विचारलं आहेस मला म्हणजे मी कलाकार कसा आहे वगैरे याच्याविषयी मी काही सांगणार नाही ते लोकांनी सांगायचं पण मी वाचक खूप चांगला आहे एवढं मला माहिती आहे आणि अगदी लहानपणापासून मला वाचनाची खूप आवड आहे म्हणजे मला आठवते की जनरली मला क्रिकेटची बॅट हवी आहे रॅकेट हवी आहे असं हट्ट करतात तर मी अगदी लहानपणापासून आईकडे मला पुस्तक हवं आहे असं हट्ट धरायचो आणि त्याही काळामध्ये पुस्तकं परवडायची नाहीत तर आई मग काय करायची लायब्ररी वगैरे लावायची पण ती म्हणजे लवकरच संपायची कारण मी तिथे गेल्यानंतर पुस्तक आणण्यापूर्वी तिथे लायब्ररीमध्येच एक पुस्तक संपवायचो आणि दुसरं घेऊन यायचो तर त्याच्यामुळे <laughs> लायब्ररी पण संपायची लवकर वाचनालय सगळे संपून जायची आणि एक एक पुस्तक आणणं तसं महाग आमची परिस्थिती त्यावेळेला चांगली नव्हती महाग जायचं आणि मग मग शेवटी आई रद्दीमधनं किलोवरती पुस्तकं आणायची कळ आणि मला द्यायची तर तेव्हापासून मला आठवत आहे की अनेक विषयावरती पुस्तकं वाचली गेली हेच वाच किंवा अशा प्रकारे वाच असं सांगणारा मला कोणी दुर्दैवानी म्हणा किंवा सुदैवानी म्हणा भेटला नाही त्यामुळे सगळ्या बाजूनी वाचन सुरू राहिलं आजसुद्धा मला विचारशील तर मला अजूनही फास्टर फ्रेड पुस्तकं किंवा इंद्रजाल कॉमिक्स जे आमच्याला खूप फेमस होतं कथा मॅड्रिक्स आणि फ्लॅश गॉर्डन ज्याचे काही संग्रह माझ्याकडे अजूनही आहेत किंवा ॲस्ट्रिक्स सारखी टिन सारखी कॉमिक्स इथपासून ते सर्व प्रकारच्या कादंबऱ्या सायन्स फिक्शन आत्मचरित्र आणि हो कविता हे सांगायला विसरलो <laughs> <ने? laughs> कवितांची पुस्तकं हे सगळ्याच प्रकारे वाचत असतो म्हणजे तसं बघायला गेलं तर मी असं काही फार आता हा लेखक संपवावा किंवा हा कवी संपवावा असा संपवण्याच्या मागे नसलेला वाचक आहे मी जे जे वाचायला आवडतं आणि आता असं झालं की पुस्तकाशी इतकी छान ना जमलेली आहे जुळलेली आहे माझी की पुस्तकावरती हात पडला की आता साधारण पुस्तक चालल्यावरती कळतं की हां याच्याशी आपली स्पंदनं जुळतायेत याच्याशी आपली नाळ जुळणार आहे तर खूप वेगवेगळ्या प्रकारचं अजूनही वाचतो आणि मला मजा येते म्हणजे कधी कधी आत्मचरित्र वाचत असताना था मी रहस्यकथाही वाचत असतो रहस्यकथा चालू असताना एकीकडे कुठेतरी थोडंसं आध्यात्मिक अशा प्रकारचं एखादं पुस्तक वाचत असतो मला असं वाटतं की आपण जसं जगताना एकांगी जगत नाही किंवा एकाच प्रकारचे विचार करत नाही तशाच प्रकारे पुस्तकं माझ्याकडे येतात आणि तशाच प्रकारे मी वाचन करत असतो अजूनही बालसाहित्यापासून फिलॉसॉफीपर्यंत सर्व काही क्या बात पण जर तुला असं विचारलं की तुझ्यावर प्रभाव टाकणारी कुठली पुस्तकं आहेत तर त्याचं तयार असं उत्तर आहे तुझ्याकडे तयार उत्तर असं एक देणं अवघड आहे म्हणून तयार नाही कारण इतकी पुस्तकं इतक्या प्रकारची वाचलेली आहेत आणि पुस्तकं ही तुम्हाला कळत नकळत प्रत्येक पुस्तक काही ना काहीतरी देत असतं म्हणजे ते दरवेळेला अंडरलाईन होतच असं नाही अधोरेखित होतच असं नाही की या पुस्तकाने मला हे दिलं त्या पुस्तकाने ते दिलं पण प्रत्येकातून तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये काहीतरी मिसळत असतं तर मला हे सगळेच आपल्या मराठीमधले जे लेखक आहेत कवी आहेत की अगदी नावं घ्यायची तर मराठी काव्याला तर फार मोठी परंपरा आहे पंत कविता संत कविता तंत कविता तर मला असं वाटतं की हे सगळे कवी नुसती नावं घ्यायची म्हटली आपण तरी अगदी ज्ञानेश्वर ज्यांना आध्यात्मिक तर आहेच परंतु कवी म्हणून इथे फार वेगळ्या प्रकारचं किंवा दैवी प्रकारचं लिहून जातात असं मला वाटतं तुकाराम बुवा आहेत तिथपासून अगदी अर्वाचीन कवी जरी आपण घेतले केशवसूत किंवा कुसुमाग्रज बोरकर विंदा पाडगावकर सुरेश भट इथपासून ग्रेस महानोर तर मला असं वाटतं आणि लेखक आपण बघितले गोनी दांडेकर श्रीना पेंडसे ही जी नुसती जरी नावं अशी घेत राहिलो भालचंद्र नेमाडे श्याम मनोहर तरी मला असं वाटतं बघ नाही नावं वलीने घेतल्यानंतर जणू काही राजगड रायगड तोरणा सिंहगड पुरंदर असं म्हटल्यासारखं इतकं छान एवढी मोठी नावं आहेत ती आपल्याकडे तर या प्रत्येकाने काही ना काहीतरी दिलेलं आहे एक खूप मोठा मला अगदी आठवत आहेत असं की आयन रँडचा माझ्यावरती माझ्या विचारसरणीवरती बऱ्यापैकी प्रभाव झाला त्यांची पुस्तकं वाचल्यानंतर विशेषतः जिथे बुद्धिवादाचा पराभव झुंडशाही करते तिथे नक्की काय घडतं याचं प्रत्यंतर मी माझ्या देशात रोज बघतो आहे त्याच्यामुळे कदाचित ते मला पुस्तक जास्त आवडलं म्हणण्यापेक्षा जास्त झोमलं असं म्हणूया तर ते एक मला अगदी पटकन आत्ता नाव आठवलं म्हणून सांगतो तेच आहे असं नाही आहे बाकी प्रभाव म्हणण्यापेक्षा तुम्हाला झपाटून टाकणारी अनेक कवी लेखक वाचले आहेत आरती प्रभू मर्डेकर आपल्या लेखकांमध्ये सुद्धा कळत न कळत त्यांच्या शैलीचा गद्य लिखाणाचा प्रभाव सुद्धा कवितेवरती होत असतो बरोबर तर खूप चांगलं या लोकांनी मला दिलेलं आहे समृद्ध केलेलं आहे मला या लोकांनी वा नव्या पिढीशी त्यांच्या भाषेत बोलतं असं तुझं साहित्य समजलं जातं किंवा ते तसं असावं असा, असा कदाचित तुझा आग्रह असतो किंवा प्रयत्न असतो त्याचे काही प्रयोगही मला वाटतं तुमच्या ह्याच्यातनं होत असतात थोडक्यात कवितांचे कार्यक्रम हा म्हणजे कवितांचा वाचक आणि कवितांचा श्रोता वाचकांचा श्रोता बनवणं कवितांचं हे ही सुद्धा एक प्रकारचा प्रयत्नच होता आणि मला असं वाटतं की तो तुम्ही आवर्जून केलेला आहे म्हणजे नवीन पिढीशी त्यांच्या भाषेत बोलणं हे कदाचित तुझ्या साहित्याचा सा एक अविभाज्य भाग आहे किंवा काय एक सगळ्यात महत्वाचं म्हणजे या प्रश्नामध्ये मी थोडासा शब्दामध्ये फरक करीन की हा वाचकांना श्रोता बनवण्याचा प्रयोग नव्हता तर हा कविता पोहोचवण्याचा प्रयत्न होता, होता। आता मला असं वाटतं आयुष्यावर बोलू काही आता दोन हजार तीन साली चालू झाला चौदा पंधरा वर्ष झाली आणि अजूनही तो लोकांना आवडतो आहे पण मुळात या गोष्टी कधीच ठरवून होत नाहीत की आता मी कविता पोचवतो हा झेंडा माझ्या खांद्यावर घेऊन मी निघालो वगैरे असं कधीच नाही ही गोष्ट अगदी खरं आहे की खरी आहे की कुठल्याही कलाकाराचा प्रवास हा स्वांत सुखाय असतो आणि तो तसाच असावा अशी ठरवून कविता कधीच करता येत नाही आणि आता ती पोचवतोच लोकांपर्यंत असं म्हणून पोचतही नाही mm -hmm. कविता पोचवणे किंवा कविता वाचून दाखवणे हा अगदी आवडीचा भाग आहे माझ्या म्हणजे मग त्या फक्त माझ्याच असं नाही तर मला ज्या आवडतात कविता त्या माझ्या मित्रांना ऐकवणे किंवा नातेवाईकांना ऐकवणे घरी आईवडिलांना ऐकवणे मुलीला ऐकवणे बायकोला ऐकवणे ह्या अगदी खूप पूर्वीपासून माझा आवडीचा भाग आहे माझ्या कविताच फक्त वाचायच्या असं कधीच डोक्यात नव्हतं परंतु सारखे कार्यक्रम आणि नंतर आयुष्यावर बोलू काही सारखे कार्यक्रम की जे लोकांना आवडले त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण असं होतं की त्या कार्यक्रमात कुठलाही अभिनिवेश नव्हता म्हणजे आता बघाच तुम्हाला ऐकवतोच असं जे असतं ना तसं काहीच नव्हतं कारण तो संवाद होता बरोबर आता यातनं एक चांगला भाग असा झाला की तरुण पिढी खूप मोठ्या प्रमाणामध्ये या कार्यक्रमाला यायला लागली कारण माझं स्वतःचं प्रामाणिक मत आहे की तरुण पिढी जी आहे ती नो नौ नॉनसेन्स पद्धतीची आहे म्हणजे तुम्ही त्यांना किती झगमगाट दाखवलात आणि काही दाखवलं तरी सुद्धा मुळात चांगला कंटेंट असल्याशिवाय लोक तुमच्याकडे येणार नाहीत किंवा फार का टिकणार नाहीत पण माझी जशी श्रद्धा होती की मुळात कविता हा काही एकाच जनरेशनच्या मालकीचा मुद्दा नाही किंवा प्रेमकविता फक्त तरुणांनाच आवडते असं नाही बालकविता फक्त लहान मुलांनाच आवडते असं नाही तर कविता चांगली असेल तर ती सगळ्याच वयोगटांना आपली वाटते अशी माझी श्रद्धा होती आणि ती कालांतराने सिद्ध झाली कारण आयुष्यावर बोलू नंतर अगदी नातवापासून आजोबांपर्यंत सगळेच जण यायला लागले आणि सर्वांना सगळ्या प्रकारच्या कविता आवडायच्या आता दुसरा महत्त्वाचा भाग असा आहे की त्या सोप्या होत्या म्हणून आवडल्या हा थोडासा सादरीकरणाचा सा भाग असतो तो असा की स्टेजवरती सगळ्याच कविता वाचायच्या नसतात तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या कविता लिहित असता तर पुस्तकामध्ये ज्या माझ्या कविता आहेत त्यातल्या सगळ्याच वाचायच्या नसतात म्हणजे स्टेजचे म्हणून जे काही एक निकष आहेत किंवा एक कार्यक्रम म्हणून त्याचे जे काही निकष आहेत ते बघता सगळ्या कविता वाचू नाही शकत आपण काही कविता खरोखरच अशा असतात की त्या शांतपणे पुस्तक घेऊन बसावं आणि जसं गप्पा मारतात तशा एखाद्या कवितेशी गप्पा माराव्यात कारण ती कविता हळूहळू तुमच्या स्पंदनांमध्ये शिरायला सुरुवात होते तर अशाही कविता लिहिलेल्या आहेत परंतु त्या पुस्तकामध्ये आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारच्या कविता लिहिल्या सोप गेल्या सोपं लिहायचं असं काही ठरवलं नव्हतं हा मला असं वाटतं की कवीच्या पिंडाचा शैलीचा भाग असतो माझ्याकडून वेगवेगळ्या प्रकारचं लिहिलं गेलं म्हणजे जसं आगोबाई डग्गोबाई लिहिलं गेलं तसं आताशा असे मला काय होते पुण्या काळाचे पाणी डोळ्यात येते अशा प्रकारचंही लिहिलं गेलं किंवा मोर्चा नेला नाही असं लिहिता लिहिता एक एवढंच ना एकटे जगूसारखी कविता लिहिली गेली आणि तिथपासून ज्या पुस्तकामधल्या सुद्धा ज्या कदाचित थोड्याशा दुर्बोध वाटू शकतात अशाही लिहिल्या गेल्या पण मला असं वाटतं की ती त्या क्षणाची गरज असते त्या ते विषयाला अनुसरून कविता येत असते कवी कधीच नाही ठरवत की आता चला भुजंग प्रयातमध्ये मी लिहितो चला आता मी फक्त काव्यच लिहितो असं कधी कवीला नाही करता येत कारण कवी स्वतःच असहाय्य असतो त्या बाबतीत कविता येताना स्वतःचा फॉर्म निवडून येते स्वतःची ओळख घेऊन येते तर वेगवेगळ्या प्रकारच्या कविता लिहिल्या गेल्या वाचताना मात्र त्यातली जी लोकांपर्यंत पटकन जातील अशा प्रकारच्या कविता जास्त वाचल्या जातात तो कार्यक्रमाचा एक प्रकार सामर्थ्यही आहे आणि थोडीशी मर्यादा पण आहे पण शेवटी एक एवढं सांगतो की वाचकांना श्रोता बनवणं ही मला असं वाटतं की श्रोत्यांना पुस्तकापर्यंत घेऊन जाण्याची पहिली पायरी आहे असं मला वाटतं याचं कारण जर तुम्ही हेही केलं नाहीत तर लोक पुस्तकांना हातच लावत नाही आहेत ही वस्तुस्थिती आहे विशेषतः काव्यसंग्रहांना सुद्धा विशेषतः प्रकाशकांना तुम्ही विचारलं तर ते अगदीच सगळे तुम्हाला सांगतील की काव्यसंग्रह छापायला सुद्धा आजकाल लोक तयार नसतात त्याचं कारण असं आहे की कवितेच्या पुस्तकापर्यंत हात जात नाही जर या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी माझ्यासारख्या कवी मित्रांनी पुढे येऊन जर कवितेच्या देशामध्ये या अनोळखी लोकांना हाताला हात धरून निदान सुरुवातीला काही पावलं चालवलं तर कदाचित पुढचे कवितेचा जो अद्भुतरम्य प्रदेश आहे सगळा हे लोक आपण स्वतः शोधायला सुरुवात करतील जेव्हा मला तरुण लोक येऊन सांगतात जे मला कार्यक्रमाचं खूप मोठं श्रेय वाटतं माझ्या की आम्हाला कविता या माध्यमाविषयीच भी भीती वाटायची असं वाटायचं की बोजड आहे हे कंटाळवाण आहे पण हा कार्यक्रम ऐकल्यानंतर कळते की नाही कविता ही तुमच्याशी संवाद करू शकते तुमच्या मनातलं बोलू शकते तर आता आम्ही कुसुमाग्रज वाचू बोरकर वाचू भट वाचू तर मला असं वाटतं की माझ्या स्वतःच्या कवितांच्या चांगलं म्हणण्यापेक्षा सुद्धा ही जी तरुण वर्गाकडनं आली ती मला सगळ्यात खूप मोठी महत्वाची वाटते की मग मला पायरीचा दगड म्हणून वापरलं तरी हरकत नाही पण मग या पायरीवर चढून पुढे कवितेच्या देवळापर्यंत जाता आलं पाहिजे वा क्या बात नाही हे तर अर्थातच खूपच उत्तम विश्लेषण तू केलंय ले, आणि लेटसी नवीन पिढी हा फॉर्म आपला करतेच आहे आता श्राव्य माध्यम हे त्याचं एक चांगलं उदाहरण म्हणून सांगता येईल आपल्याला या श्राव्य माध्यमाकडे बघण्याचं तुझा काय दृष्टिकोन आहे म्हणजे त्याच्या स्ट्रेंथ काय आहेत आणि भविष्य त्याला काय आहे असं तुला जाणवतं मला प्रथम स्टोरी टेलचं बाबतीमध्ये खूप अभिनंदन करावं असं वाटतं त्याचं कारण असं आहे की वेगवेगळ्या विषयांवरची पुस्तकं ही श्रोत्यांपर्यंत म्हणतो मी वाचकांपर्यंत नाही श्रोत्यांपर्यंत पोचवण्याचं काम ते आहेत आणि असं आहे की काळानुसार माणसाला थोडं थोडं बदलत राहावं लागतं कारण पूर्वी जितका वेळ माणसाला उपलब्ध होता तितका कदाचित आता देता येत नाही साधा आपण जरी बघितलं तरी माणसाच्या राहण्याच्या ठिकाणापासून त्याच्या ऑफिसपर्यंतचं अंतर हे सहज आता दीड ते दोन तास एवढं झालेलं आहे म्हणजे पुण्यासारख्या शहरात पण झालं आहे मुंबईसारख्या शहरात किंवा महानगरात तर ते याहून जास्त आहे तर खेड्यातसुद्धा मला असं वाटतं की पूर्वी जेवढा उपलब्ध वेळ होता तसा आता नाही आहे या परिस्थितीमध्ये मग साहित्यापासून अगदीच वंचित राहायचं का लोकांनी तर नाही मला असं वाटतं की मग ज्याला आपण ऑडिओ बुक म्हणतो श्राव्य पुस्तक असं म्हणू आपण तर हे खूप मोठी कामगिरी बजावत आहे की या साहित्यापासून ते तुम्हाला दूर जाऊन देत नाही पुस्तक hmm. वाचन हे आपल्या जागी आहे ज्याची जागा कोणी घेऊ शकत नाही परंतु पुस्तक वाचन जर आपल्याला शक्य नसेल तर त्याच्याऐवजी इकडून तिकडे येता ओ, जाता ऑफिसला प्रवास करताना किंवा कुठे अगदी सुट्टीसाठी प्रवासाला जाताना सुद्धा जेव्हा चार पाच तास तुम्ही सलग गाडीमध्ये तुमच्या जात असतो त्यावेळेला वायफाय गप्पा मारण्यापेक्षा किंवा काहीतरी आजकट बिचकट ऐकत राहण्यापेक्षा अशा प्रकारचं काहीतरी एखादं पुस्तक एखादी कादंबरी ही संपूर्ण कुटुंबानी कारमध्ये बसून ऐकणं हा किती थरारक अनुभव आहे हे मी स्वतः अनुभवलेला आहे हे माझ्या मुलीने अनुभवलेलं आहे आणि आपण जी इस्टेट इस्टेट म्हणतो जी मुलांसाठी आपण सतत मुलांना नवीन नवीन नवी गॅजेट्स देऊ अत्याधुनिक टी व्ही देऊ अमुक देऊ तमुक देऊ त्याच्यापेक्षा मला असं वाटतं की ही खरी इस्टेट आहे ही तुम्ही मुलांना द्यायला पाहिजे कारण पुस्तकं पुस्तकांना मित्र बनवणं पुस्तकांसारखे मित्र आपल्या मुलांना उपलब्ध करून देणं ऑडिओबुकच्या माध्यमातून का होईना यातून एका अर्थी तुम्ही खूप चांगले विचार खूप चांगले दृष्टिकोन तुमच्या मुलांना देत असतात जे त्यांच्या आयुष्यभर सोबत करणार आहेत आणि म्हणून तुम्ही खरी इस्टेट देता अशा प्रकारे असं मला वाटतं त्यामुळे हे श्राव्य माध्यम जे आहे हे आत्ताच खूप प्रभावी ठरतं आहे भविष्यात तर ते याहून प्रभावी ठरणार आहे असं मला वाटतं आणि खूप चांगल्या प्रकारे याचा वेगवेगळ्या प्रकारे उपयोग करून घेता येईल अगदी बरोबर आता जसं तू म्हणाला की भविष्यात आणखी ते एक्सप्लोर करता येऊ शकतं होऊ शकतं निश्चित आणि असं आहे की आपण तसं म्हणतो हो आहोत पण आपली श्रुती हा जो शब्द आलेला आहे आपल्याकडे वेदशास्त्र श्रुती तर श्रुती म्हणजे ऐकलं गेलेलं तर पूर्वीच्या काळामध्ये पुस्तकं जेव्हा नव्हती तेव्हा बहुसंख्य ज्ञान हे पिढ्यान पिढ्या जे चालत आलं ते एका पिढीने दुसऱ्या पिढीला मौखिक दिलेलं ज्ञान आहे हे ऐकवलेलं ज्ञान आहे जे पुढे कालांतराने चालत आलेले तर मला असं वाटतं की कदाचित इतिहास पुन्हा एक वळण घेतोय काय असं ऐक्यू माहिती होती तसं <laughs> आता ज्ञान ज्ञान आयक्यू श्रवण आयक्यू पुस्तक असं म्हणू आपण स्टोरी टेल सोबत आता तू एका वेगळ्या भूमिकेत काम करतो आहेस हो आणि अत्यंत आवडत्या भूमिकेत काम करतो <laughs> खरं म्हणजे तू थोड्याशा आम्हाला सर्वांना आमच्या श्रोत्यांना सांगाव्यास या निमित्ताने अशी एक विनंती आहे मी एक वाचायला आवडणारा मनुष्य म्हणून स्टोरी टेलबरोबर वर काम करतो आहे की ज्याला सर्व काही मला आवडलेलं वाचून दाखवायची इच्छा आहे मग ज्याच्यामध्ये लहान मुलांच्यासुद्धा गोष्टी असू शकतात कथा असू शकतात कादंबऱ्या असू शकतात ज्यामध्ये वेगवेगळे जॉनर असतील विनोदी असू शकतं ललित असू शकतं गांभीर्ययुक्त फिलॉसॉफिकल जे जे मला आवडले ते मी तुमच्यासमोर आणण्याचा प्रयत्न करणार आहे त्याचाच एक भाग म्हणून संतोष तुला तर माहिती आहे आपण पहिलेच कादंबरी जी केली जयवंत दळवींची अंधाराच्या पारंब्या म्हणून एक कादंबरी मी नुकतीच केली एका पिढीला नक्की आठवत असेल की बॅरिस्टर नावाचं एक फार गाजलेलं नाटक रंगभूमीवरती आलं होतं दिग्दर्शक त्याच्या विजया मेहता होत्या विक्रम गोखल्यांची त्याच्यामध्ये चंद्रकांत गोखल्यांची प्रमुख भूमिका होती स्वतः विजयाबाईंनी काम केलं होतं आणि गाजलेलं नाटक होतं फार आगळं वेगळं नाटक होतं मुळात जयवंत दर्वी हा अतिशय जिवंत आणि धगधगीत लिहिणारा लेखक आहे चाकोरीच्या बाहेर जाऊन त्यांचं लेखन आपण सर्वांनी कायम बघितलेलं आहे एक वेगळी वाट चालणारा लेखक ही त्यांची ओळख आहे माणसाच्या आयुष्यातलं जे काही धगधगत आहे की त्याच्यामध्ये माणसाला वेळ लागणं असू दे विशेषतः दळवींच्या कादंबऱ्यांमध्ये याचा फार वेध घेतलेला आहे की माणसं वेडी का होतात किंवा वेड्या माणसांचे व्यवहार आणि याच्यामागे मागे अनेकदा दमन केलेल्या ले ले लैंगिक इच्छा असू शकतात तर या सगळ्यांचा फार सखोल वेध घेतलेला त्यांच्या कथातही आढळतो कादंबऱ्यात सुद्धा आढळतो तर आंधाराच्या पारंभ्या ही अशीच एक गोष्ट आहे स्वातंत्र्य पूर्वीच्या स्वातंत्र्यप्राप्तीच्या पूर्वीची एक तो कालखंड जो होता जेव्हा की विधवांचं सर्रास केशवपन केलं जात असेल आणि जे काही मानवी सुख आहेत यांच्या बाबतीत एक प्रकारे सतत दबून राहणं जे मनात आहे ते पटकन न बोलणं व्यक्त न होणं एक परंपरेची तर परंपरेमधले जे वाईट आहे त्याची एक सतत स्वतःवरती घालून घेतलेली सीमा रेषा मुक्त हसण्याकडे कल नाही मुक्त जगण्याकडे कल नाही अशा ह्याच्यात जी एक उमेजलेली पिढी होती असं आपण म्हणू त्या पिढीचं खूप याच्यामध्ये चित्रण आहे आणि याला छेद देणारं जे कॅरेक्टर आहे ते यातलं बॅरिस्टरचं कॅरेक्टर आहे जे इंग्लंडवरून शिकून आहे ज्यांनी जग म्हणजे काय हे बघितलंय मुक्त जग म्हणजे काय स्वातंत्र्याचं वारं म्हणजे काय हे परदेशात जाऊन तो बघून आला आणि पुन्हा एकदा परत आल्यानंतर त्याला आता ते त्यातलं जे द्वंद्व आहे ते जास्त प्रकर्षाने खटकायला लागलंय आणि मग जी काही एकीकडे अशा प्रकारचे विचार एकीकडे ही पारंपरिक चाकोरी याच्यातनं जे काही ती कादंबरी वळण घेत जाते आणि त्यातमधे जी कॅरेक्टर जी व्यक्तिमत्व उभी केले आहेत ती ते अक्षरशः हॅट्स ऑफ आहेत म्हणजे एकीकडे स्वतःच्या इच्छा दडपत आयुष्य काढणाऱ्या अजूनही वृद्ध न झालेल्या परंतु केशव ओपन करून सतत आलवणात बसलेली अशी ती बॅरिस्टरची मावशी आहे वेड लागण्याची एक परंपराच बॅरिस्टरांच्या घराण्यामध्ये आहे त्याप्रमाणे दोन वेडे झालेले बंधू त्यांच्या घरामध्ये आहेत आणि त्यांना भाडेकरणी म्हणून राहायला आलेले जे आहेत ते एक जोडपं आहे जे अगदी टिपिकल पूर्वीचं कारकुनी जोडपं ती नऊवारी नेसलेली हे धोतर कोट टोपी घालून रोज जाणार ऑफिसला आणि ती सुंदर स्त्री आहे त्यांच्याविषयी बॅरिस्टरना आकर्षण आहे पण हे आपण ज्याला म्हणतो तसं ढोबळ शारीरिक आकर्षण नाही आहे तर याच्यामध्ये बॅरिस्टरांच्या भूतकाळाचा सुद्धा कुठेतरी धागा आहे तर ही सगळी कॅरेक्टर ज्या ताकदीने उभी राहतात त्यांच्यामधले जे नातेसंबंध आहेत आणि हे सगळं करत असताना परिस्थितीचं जे एक संपूर्ण भान आहे हे फार चमत्कारिक नाट्य आहे याच्यामध्ये फार मोठा खेळ मांडलेला आहे दवींनी याच्यामध्ये आणि ते फार पूर्वीपासून मला आवडलेलं पुस्तक आहे स्टोरी टेलच्या निमित्ताने मला ते लोकांसमोर आणता येतं आहे मला खूप खूप छान वाटते हे गट वाचताना तुला काय जाणवलं वाचताना आय वॉज थ्रिल्ड म्हणजे मला असं वाटलं की हां एकीकडे मला ती कॅरेक्टर्स अशी जाणवत पण होती कशी होती कारण ही आलवणातली बाई मी स्वतः बघितली नाहीये hmm. परंतु ती नाटकात न ना बघितली मी विजयाबाईंचे हिंदी सिनेमातले रोल्स बघितलेत विक्रम गोखल्यांचे रोल्स बघितले चंद्रकांत गोखल्यांचे बघितलेत आणि मुळात बॅरिस्टर या नाटकाची संहिता पण मी वाचलेली आहे त्यामुळे ही कॅरेक्टर वाचत असताना कुठेतरी ही सगळी पात्र माझ्या डोळ्यासमोर साकार होत होती wow. की तो वाड्यातला अंधार कसा असेल त्या दरवाजाचं त्या रहाटाचं कुरकुरणं कसं असेल ती जी कारकून स्त्रिया आलेली आहे तिचं सुंदर असणं कसं असेल आणि ते सौंदर्य लपवणं कसं असेल त्याचं एक सुप्त आकर्षण बॅरिस्टरांना वाटतं ते कसं असेल तर हे सगळं वाचताना मला असं वाटत होतं की हे काही फक्त पुस्तक वाचन होत नाही आहे हे नॅरेक्ट करताना एक प्रकारे आपल्याला जे अनेक वर्ष लोकांना काहीतरी सांगायचं आहे जे या पुस्तकातून मांडलं आहे ते कुठेतरी पोचवायचं आहे तर फार एक स्वतःला थरारून सोडणारा अनुभव होता तो आणि मला आशा आहे की श्रोत्यांनाही ही कादंबरी आवडेल दैवींची थोडीशी दुर्लक्षित अशी कादंबरी आपण म्हणूया गंभीर जॉनर आहे त्याचा परंतु तरी सुद्धा तुम्ही एकदा त्या कॅरेक्टर्स मध्ये धसलात की तुम्ही बाहेर येऊ शकत नाही त्यातनं आणि कित्येक दिवस ती तुमच्या मनावरती राहते कादंबरी आणखी वा। मला वाटतं मराठीतली आद्य प्रवासवर्णन प्रवास वर्णन ज्याला म्हणता येईल मराठीतलं ते तू तु सांगतोय हेही अतिशय दुसरं पुस्तक मी जे वाचतोय हे पण फार दिवस मनात राहिलेलं पुस्तक आहे माझ्या याच नाव आहे माझा प्रवास गोडसे भटजी असे लेखकाचं नाव आहे आणि कदाचित हे मराठीतली पहिलं प्रवास वर्णन आहे बखर म्हणतात ज्याला या बखरीमध्ये अठराशे सत्तावन्न सालचा काळ आहे जेव्हा स्वातंत्र्य युद्ध झालं होतं अठराशे सत्तावन्नचं त्यावेळेचा काळ आहे आणि अशा वेळेला कोकणातला एक गरीब भटजी त्याच्या काकांसह पोट भरण्याकरता म्हणून पैसे मिळवण्याकरता म्हणून कारण गावची अतिशय गरीबी आहे घरची लग्न कार्यामुळे ज्याला अतिशय कर्ज झालेत म्हणून पोट भरण्यासाठी निघालेला आहे उत्तरेकडे जाऊन तिथले राजे महाराजे सरदार यांच्या पदरी काही कार्य करून पैसे मिळवावेत या उद्देशाने देशांतराला निघालेला तो नेमका या बंडाच्या धामधुमीमध्ये सापडतो आणि मग तिथून हातीपाई सुरक्षित देवदयेनी देव वाचून आल्यानंतर जी लिहिलेली बखर आहे तर हे वाचताना लक्षात येतं की आपण जो इतिहास वाचतो तो आणि ज्यावेळेला एखादा माणूस प्रत्यक्ष भोगून आला येते कारण झाशीचं संस्थान ब्रिटिशांनी उजाड केलं असं म्हणल्यानंतर आणि हे वाचल्यानंतर उजाड केलं म्हणजे काय केलं हे अक्षरशः वाक्य वाक्यातून वाक्या लिहिलेलं आहे आणि त्या काही पुस्तकं लिहिण्याचा परिपाठ नसताना सुद्धा केवळ एक आठवणी ज्या त्यांच्या मनामध्ये साचल्यात त्या लिहून काढल्यात आणि त्यानिमित्ताने एक मोठा दस्ताऐवज आपल्या हाती आला आहे म्हणजे एकीकडे याला प्रवास वर्णन म्हणावं का इतिहासाचं चित्रण म्हणावं असं इतकं सुंदर त्यांनी त्या, त्या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे याच्यामध्ये खूप वेगवेगळे अनुभव आहेत झाशीच्या राणीचं स्वतः पाहून केलेलं वर्णन आहे किंवा झाशी उद्ध्वस्त केली म्हणजे काय झालंय किंवा त्यावेळी राजे महाराजे दानधर्म करत म्हणजे काय युद्ध होत म्हणजे नक्की काय होई म्हणजे त्यातल्या वेदना काय त्याची तयारी कशी भाजून निघणं म्हणजे काय असतं बंडात सापडणं म्हणजे काय असतं सरसकट कत्तल होणं हे एका वाक्यात आपण म्हणून मोकळे होतो पण म्हणजे नक्की काय होतंय हे या गोडसेबींनी स्वतः आजूबाजूला घडलेलं आहे त्यांनी स्वतः तिथे जीव मुठीत धरून ते बसलेले आहेत आणि कसे बसे पोचलेले आहेत तर खूप सुंदर सुंदर घटना आहेत म्हणजे एक साधी याच्यामधली घटना अशी आहे बघा की मानवी स्वभावावरती जाता जाता कसा प्रकाश पडतो की युद्धाला घाबरून म्हणजे जेव्हा गोरे सैनिक कत्तल करत बाहेर पडले त्यावेळेला जीव वाचवण्यासाठी म्हणून बळद ज्याला म्हणतात की म्हणजे भिंतीमध्ये ठेवलेली जागा छोटीशी की जिथे वारंसुद्धा नीट येत नाही तिथे लपून बसलेत यांचं वया तीस चौतीस आणि त्याच वेळेला नेमकी तिथे एक बाई आली आहे त्याच बळदामध्ये जिचं वया काहीतरी वीस बावीस आणि त्यांनी असं वर्णन त्यांनी स्वतः लिहून ठेवलंय म्हणजे हे फार मला वाटतं की आजकाल आपण उलट फार संकुचित होत चाललो आहे लैंगिकतेच्या बाबतीमध्ये सुद्धा किंवा जातीपातीवरनं सुद्धा परंतु त्या काळी तिने इतकं मोकेपणाने लिहून ठेवलेल्या गोष्टी आहेत की ती तरुण असून सुद्धा आणि मी सुद्धा तरुण असून सुद्धा आणि आमचे तोंडे एकमेकांकडे असून आम्ही एकमेकांना अगदी चिपकून बसले असताना सुद्धा कुठलेही कामवासना मनात जागी झाली नाही तर प्राणाचं भय हे इतकं मोठं असतं असं आता लिहितात तर हे आणि अशा अनेक छोट्या गोष्टी पण ज्या आहेत की या पुस्तकाला फक्त प्रवास वर्णनेच्या पलीकडे घेऊन जातात तर त्यामुळे वाचता वाचता आपल्याला अनेकदा आश्चर्य वाटतं अनेकदा आपण सुस्कारे सोडतो तर ते अक्षरशः एक जिवंत चित्रण आहे नाही विलक्षण आहे कदाचित तुला माहित असेल स्टोरीटेल ओरिजिनल्स आपण करतो स्टोरीटेल ओरिजिनल सिरीज त्याच्यामध्ये एक असा प्रयोग आपण करतो की नवीन लेखकांना किंवा प्रतितीयश जे लेखक आहेत त्यांना खास ऑडिओ माध्यमासाठी कथा किंवा गोष्टी लिहिण्यासाठी आपण पाचरण करतो आणि त्याच्यात आज खूप चांगले म्हणजे औदुंबर सारखी कादंबरी आहे किंवा सिरीज आहे त्यानंतर सोंग नितीन धोराजची आहे इप्सिका म्हणून नवीन एक आता जस्ट आलेली आहे प्रयत्न असा आहे की कॉन्टेम्पररी ज्याला किंवा समकालीन आपण म्हणू आताच्या पिढीला सुसंगत अशा गोष्टी किंवा असे विषय वेगवेगळे हाताळून खास श्राव्य माध्यमासाठी लेखन करायला लावणं किंवा ते वाचकांपर्यंत पोहोचवणं असा एक प्रयत्न आपण करतो आहोत ओव्हरऑल ऍज अ मीडिया म्हणून नवीन लेखकांसाठी ही संधी आहे किंवा ते अजून ते, ते काय पद्धतीने हे करू शकतील एक्सप्लोअर करू शकतील असं तुला वाटत मला असं वाटतं की हे मला वाचायला आवडतं तर माझ्यासारख्या लोकांसाठी स्टोरीटेल एक संधी आहेच परंतु ज्यांना नवनवीन लिहायचं आहे अशा लेखकांसाठी ती फार मोठी संधी आहे कारण अनेकदा आत्ताचे जे ठराविक मार्ग आहेत लिहिण्याचे आपण असं म्हणू की मालिकेचं लेखन असेल किंवा काही व्यावसायिक लेखन असेल तर यात कधी कधी स्वतःची आवड बाजूला ठेवायला लागते स्टोरीटेलसाठी लिहिण्यात सगळ्यात मोठा फायदा असा आहे की तुम्ही जे लिहिता ते जर स्टोरीटेललाच्या निकषामध्ये बसलं तर लिखाण तुमच्या मनासारखं आणि त्याच्यासाठी अगदी व्यावहारिक भाषेमध्ये बोलायचं तर त्याच्यासाठी कोणीतरी तुम्हाला पैसे देत आहे कमर्शियली जे तुमचं लिखाण आहे हे लोकांपर्यंत पोचतं आहे ज्याचा तुमचाही फायदा होतो आहे तर मला असं वाटतं की खूप मोठी संधी आहे मग त्या बालकथा असू द्या तर असं आहे की मुळात मुलांसाठी खूप कमी लिहिलं जातं तर मुलांसाठी ज्यांना लिहायचं आहे पण ज्यांना प्रकाशक नाहीत किंवा अगदी विनोदी कथा लिहायच्यात किंवा रहस्य कथा लिहायच्यात पण ज्यांच्यासाठी प्रकाशक नाहीत अशा कसदार लेखन करणाऱ्यांना खूप मोठी संधी या निमित्ताने मिळते आहे की एकीकडे एक तुमचं अर्थार्जन पण होत आहे आणि एकीकडे तुमच्या मनासारखं पण लिहिता येत आहे तर ही खूप मोठी गोष्ट आहे म्हणजे अगदी गमतीत सांगायचं झालं सा तर असं एकदा श्रीराम लागू म्हणले होते त्यांना विचारलं जेवायला की तुम्हाला नाटकात काम करण्याविषयी काय वाटतं त्याचं टेन्शन येतं का दमता का ते असं म्हटलेले होते की हे बघा समजा मला वाचायची आवड आहे आणि मला कोणी असं सांगितलं की या लायब्ररीमध्ये तू रोज चार तास बसायचं आणि वाचायचं आणि त्याबद्दल मला वर पैसे सुद्धा दिले <laughs> तर मला दुःख होईल का तसं मला नाटकात काम करताना वाटतं <laughs> तर मला असं वाटतं की ज्याला वाचायची आवड आहे किंवा ज्याला मुलात लिखाणाची आवड आहे तर तुम्हाला मनासारखं लिहायची पण संधी इथे उपलब्ध आहे आणि त्यासाठी अर्थार्जनही एक काय म्हणतो खात्रीशीर मार्गाने आहे तर याहून चांगली संधी मिळणं अशक्य आहे असं मला वाटतं आणि स्टोरी टेलच्या या धोरणामुळे खूप चांगले आणि नवीन लेखक आपल्या समोर येतील आणि मोठ्या प्रमाणात येतील आणि वेगवेगळ्या विषयांवरती लिहिणारे लेखक या निमित्ताने आपल्या साहित्याला मिळतील असं मला वाटतं संदीप धन्यवाद तू आज वेळ काढला सावर्जून आणि ह्या गप्पांमधून अनेक गोष्टी उलगडल्या ज्या वाचक श्रोते आणि सर्वांसाठीच एक मोठी पर्वणी होती तुझ्याशी गप्पा म्हणून अर्थातच नेहमीच आनंदाचा अनुभव असतो आणि त्यासाठी तुझं मनपूर्वक आभार संतोष तुझेही खूप मनापासून आभार मानतो की या निमित्ताने तुझा संवाद साधलास माझ्याशी तुझ त्यातून मला माझ्या मनातल्या अनेक गोष्टी पोचवता आल्या या संदर्भातल्या आणि मला आशा आहे अशा म्हणण्यापेक्षा मला विश्वास आहे की स्टोरीटेलच्या या माध्यमातून मी असाच वारंवार तुम्हा लोकांच्या भेटीला येऊ शकेन तेव्हा कधी मुलाखतीतून तर कधी अशा पुस्तकांमधून मला तुमच्यापर्यंत यायला नक्कीच आवडेल असेच पुन्हा पुन्हा भेटत राहू खूप मनापासून धन्यवाद धन्यवाद